वर आपल्याला प्रेम आहे, बरोबर आहे. पण औरंगजेब हे अखिल भारताचे अधिपती होते. पण औरंगजेबांच्या आयुष्यामध्ये शेवटची घटना कुठे घडली? आपण पंढरपुरात वावरतो, आपल्याला कदाचित ठाऊक नसे, या सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर खवासपूर नावाचं एक गाव आहे. मांड नदी वाहते तटप आणि दिगंची याच्यामध्ये, तिथं औरंगजेबांचं सैन्य हे उतरलेलं होतं. पावसाळ्याचे दिवस होते आणि मांड नदीला पूर आला. रात्रीच्या वेळी तंबूत पाणी घुसलं आणि औरंगजेब हे मराठ्यांनी आपल्यावर रात्रीच्या वेळी हल्ला केला, गनिमी कावा असं समजून उठले धडपडत आणि तलवार शोधायला लागले. त्यांचं वय झालेलं होतं औरंगजेब बादशहाचं आणि त्यामुळं त्यांचा पाय घसरला, कारण खाली पुराचं पाणी, त्यामुळं पाय घसरला आणि ते पडले आणि त्यांचा पाय कायमचा अधू झाला, त्यातच त्यांचा अंत झाला. त्यावेळी काही शायरांनी त्यांच्यावर कविता केली, ती असं म्हणाले की हे भारताच्या अधिपते बादशहा, तू तैमुरलिंग आहे, कारण तैमुरलिंग तुझ्यासारखाच लंगडा झाला आणि त्यांनी जगावर राज्य केलं. परंतु जगावर राज्य करण्याऐवजी आपल्याला ठाऊक आहे की महाराष्ट्राच्या भूमीमध्ये औरंगजेबाना भगवाय. हा भगवा रंग आला कुठून? हा भगवा रंग आला भागवत संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदायापासून आला. आणि नाथपंथाचा रंग सुद्धा, हिंड्याचा रंग सुद्धा भगवाय. हा कुठून आला? जगातले एक महान इतिहास संशोधक दामोदर धर्मानंद कोसंबी, म्हणजे धर्मानंद कोसंबी यांचे चिरंजीव आणि जगविख्यात इतिहास संशोधक दामोदर धर्मानंद कोसंबी असं म्हणतात की हा जो भगवा झेंडा आहे तो गौतम बुद्धांच्या वस्त्रापासून आला, कारण गौतम बुद्धांच्या वस्त्राचा रंग म्हणजे चिवराचा रंग हा भगवा होता. आणि गौतम बुद्धाचं जे नाव आहे ना भगवान, म्हणजे भगवी वस्त्र परिधान करणारा तो भगवान. हा भगवा झेंडा बौद्ध धर्मापासून आलेल्या वज्रयानापासून निर्माण झालेल्या नाथ संप्रदायाने घेतला. तो झेंडा बुद्धो भागवत, इंग्रजीमध्ये भागवत संप्रदायाला बुद्धो भागवत असे म्हणतात, या भागवत संप्रदायाने घेतला. आणि तोच भगवा झेंडा शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यानं हातामध्ये घेतला. ही व्यापक परंपरा शिवछत्रपतींच्या राज्य शासनाच्या पाठीमागं आहे हे आपण मी लक्षात ठेवलं पाहिजे. मी परत एकदा आपण मला बोलावलं याबद्दल अतिशय मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतो. आपल्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत दादासाहेब रेंगे, ते माझे जुने मित्र आहेत दादासाहेब रोंगे. दत्ता सावळे हे आज इथं उपस्थित नाही. दत्ता सावळे, दादासाहेब रोंगे, डी माने या मंडळींना मी अनेक वर्षापासून ओळखतो. आणि आता प्राध्यापक रोंगे यांनी या संस्थेची उभारणी कशी झाली ते सांगितलं, हा स्फूर्तिप्रद इतिहास आहे. छत्रपती शिवरायांच्या पासून आपण जर कोणती प्रेरणा घ्यायला पाहिजे तर ती स्फूर्तिप्रद लढ्याची प्रेरणा घेतली पाहिजे, मानवतेसाठी लढण्याची प्रेरणा घेतली पाहिजे, समतेसाठी लढण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. आणि ही प्रेरणा या संस्थेच्या उभारणीच्या पाठीमागे. शिवछत्रपतींचा विचार करत असताना अनेक जण नेपोलियनची आठवण करून देतात. सेनापती खूप झाले, शिवाजी महाराजांचं राज्य हे फार छोटं होतं, पण या छोट्या राज्यात शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं ते फार महान होतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याने कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा द्वेष त्यांनी केला नाही, ते जेंडर बायस नव्हते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत असताना जे जाती द्वेष समाजामध्ये पसरवतात, जातीभेद पसरवतात, धर्मभेद पसरवतात, जे धर्मांध आहे, जे भाषा भाषांच्या मध्ये लढा निर्माण करतात. मी आपल्याला एक विचारतो की आपलं पंढरपूर गाव आहे हे हिंदूंचं राज्य, व्यंकोबांचं राज्य, हे तंजावूरला आज सुद्धा
म्हणजे तामिळनाडूमध्ये, आणि तिथं आज सुद्धा शिवाजी महाराजांची परंपरा आपल्याला पाहायला मिळते, त्यांचे वारसदार पाहायला मिळतात. याचा अर्थ असा की संपूर्ण भारतामध्ये शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत. शिवाजी महाराज आले कुठून? शिवाजी महाराज आपण असं म्हणतो राजस्थान मधून आले. काही जणांचं संशोधन असं सांगतं की ते तमिळनाडू मधून कर्नाटकातून आले. आणि मी आपल्याला आणखी एक प्रश्न विचारतो, आपला विठ्ठल आहे ना पंढरपूरचा, विठ्ठल कुठून आला? संतांनी असं म्हटलेलं आहे, कानडा विठ्ठलू कर्नाटकू तेणे मज लावियला वेडू. म्हणजे विठ्ठल हेही कर्नाटकी आणि शिवाजी महाराज हे एकतर राजस्थानातले सिसोदिया वंशाचे किंवा हलून आलेले तमिळनाडू कर्नाटकीतून. म्हणजे भाषे संबंधीचा प्रदेशा संबंधीचा खोटा अभिमान आपण मंडळींनी मनामध्ये खोटा कामान. जे लोक आपल्याला भाषेच्या नावावर लढवतात, जे लोक जातीच्या नावावर लढवतात, जे लोक धर्माच्या नावाने लढतात, हे लोक शिवाजी महाराजांचे अनुयायी नाहीत, उलट शिवाजी महाराजांचे शत्रू आहेत. ही गोष्ट आपण पक्की मनामध्ये ठेवली पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासारखे तरुण बघून, आपलं कार्य बघून मी तुमची भाषण ऐकली, मी तुम्हाला पारितोषिका दिली, मला अतिशय आनंद झाला की शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा जो चांगला उत्तम मार्ग जर कोणता असेल तर हाच मार्ग आहे की तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यापासून आपण प्रेरणा दिली पाहिजे आणि त्यांचा योग्य इतिहास तरुणांच्या समोर विद्यार्थ्यांच्या समोर सांगितला पाहिजे. मी अधिक बोलू इच्छित नाही, याचं कारण यानंतर मी एक दोन तास बोलणार आहे पुढं, पण तुमचा वेळ जास्त घ्यावा असं मला वाटत नाही. विद्यार्थी हे भाषण ऐकायला किती उत्सुक असतात हे मला जास्त चांगलं ठाऊक आहे, कारण 40 वर्ष मी अध्यापनामध्ये घालवलेली आहे. तेव्हा मी तुम्हा सर्वांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो, तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्यामधून शिवछत्रपती जन्माला यावेत, आपल्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला यावेत, आपल्यामधून जिजाऊ महासाहेब जन्माला याव्यात, सावित्रीबाई फुले जन्माला याव्यात, अशी माझी